नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी लाईव्ह वरती मित्रांनो मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी इतके दगड काय आहेत त्यामाग काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईच्या मरीन चे दृश्य अतिशय विहिंगम आहे मुंबईत जाऊन मरीन चा उल्लेख केला नाही तर क्वचितच शक्य आहे मरीन ड्राईव्हवर लोक येतात त्यांना त्या ठिकाणी शांतता वाटते म्हणून ते इथे येऊन बसतात इथे असणाऱ्या खडकांवर पाण्याच्या लाटांचा आदळण्याचा जो आवाज आहे तो सर्वांनाच आवडतो मरीन ड्राईव्हवर हे सर्व खडकासारखे दगड कुठून आले याचा विचार कोणी कधी केला आहे का ते नैसर्गिक आहेत की मानवाने बनवलेले आहेत माणसांनी बनवले असले तर ते इथे पडून का आहेत याबद्दल आज आपण जाणून घेऊया बघा मरीन ड्राईव्हचा इतिहास काय सांगतो मुंबईमधील मरीन ड्राईव्ह एकोणीसशे वीसच्या च्या सुमारास बांधण्यात आलं मरीन ड्राईव्हच्या भव्य वळणावर रात्रीच्या वेळी पथ दिवे केले जातात तेव्हा ते, ते दृश्य पाहून खरोखरच पाण्यासारखं असत म्हणूनच याला क्वीन्स नेकलेस असंही म्हटलं जातं मरीन ड्राईव्हचं दृश्य रात्रीच्या वेळी उंच इमारतीमधून पाहिल्यास ते अतिशय सुंदर दिसतं आता हे दगड आले कसे हे बघूया मरीन ड्राईव्हवर कुणी गेल्यावर त्याला समुद्र किनाऱ्यावर कठड्यावर बसण्याची इच्छा होती है ना त्याच कठड्यावर खाली पसरलेल्या दगडांना ट्रेटा पॉड असे म्हणतात लोक शांतता मिळावी यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी येथे येतात परंतु हे ट्रेटा पॉड नैसर्गिक नसून ते मानवाने बनवले आहेत आणि ते दगड एका खास कामासाठी सुद्धा किंवा कारणासाठी सुद्धा बनवले गेले आहेत हे सर्व दगड समान आकाराचे आहेत आता या दगडाचं नेमकं काम काय ते बघूया हे दगड शहराचं मजबूत आणि भयंकर लाटांपासून संरक्षण करण्यासाठी बनवलेले आहेत आणि तिथे ठेवण्यात आले सुद्धा आहेत वास्तविक जेव्हा जो समुद्राच्या जोरादार जेव्हा जो समुद्राच्या जोरदार लाटा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा दूरवर त्याचं कंपन होतं त्यामुळे हे ट्रेटापॉड दगड समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवण्यात आले आहेत हे घन ट्रेटापॉड शहराचं प्रदूषण प्र। आणि इतर समस्यांपासून संरक्षण करतात ते एकमेकांसाठी गुंफलेल्या स्थितीत ठेवण्यात आलेले आहेत जेणेकरून हे दगड भरतीच्या वेळी लहरीचा प्रभाव कमी करू शकतील या रेटापॉटचं दगडाचं जे वजन आहे ते किती आहे हे बघा नव्वदच्या दशकात हे दगड मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आणण्यात आले होते रेटापॉटचा प्रथम वापर फ्रान्समध्ये झाला त्याचं वजन सुमारे दोन ते दहा टन असू शकतं तितकं वजन नसतं तर समुद्राच्या जोरदार लाटांमुळे ते शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये फेकले जाऊ शकतात हे दगड समुद्राच्या लाटांचा प्रवाह कमी करतात तर अशा प्रकारे मित्रांनो मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर समुद्रकिनारी इतके दगड का आहेत हे आपल्याला कळलं असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र